मनमाड येथे शिवसेना संपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा. नांदगाव तालुका मतदारसंघ शिवसेनेचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या शुभ हस्ते 16 जानेवारी रोजी संपन्न झाला. नगिना कॉम्प्लेक्स वरचा मजला गाळा नंबर 16 व 17 जयश्री टॉकी जवळ मनमाड या ठिकाणी कार्यालय चालू करण्यात आलं. यावेळी एपी फायनान्सचे नूतनीकरण करण्यात आले. प्रसंगी सफाई कर्मचारी आयोग माजी अध्यक्ष मुकेशजी सारवाण साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. सोनूभाऊ पोहाल शिवसेना शहर उपप्रमुख व समाजसेवक आशुभाई पोहाल एपी फाउंडेशन शिवसेना संपर्क कार्यालयाचं उद्घाटन व एपी फायनान्सचे नूतनीकरण या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. याप्रसंगी सर्व नगरसेवक मनमाड नगर परिषद तसेच शिवसेना शहर शाखा सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मित्र परिवार आदींची उपस्थिती होती. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी नाशिककर मकरंद वासुदेव साळी दी बाबाज ग्रुपचा संचालक. आज मनमाड शहरामध्ये एपी फायनान्स कंपनीचं नूतनीकरण त्यांचे प्रोपरायटर सोनूभैया पोहाळ शिवसेना मनमाड प्रमुख आशुभाई पोहाळ समाजसेवक यांच्या एपी फायनान्स ऑफिसचं नूतनीकरणानिमित्त मला आमंत्रण देण्यात आलं त्याबद्दल मी त्यांचा फार फार आभारी आहे. इथे जमलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं मी स्वागत करतो. तसेच आमचे सुहास अण्णा कांदे यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयाचं देखील आज ओपनिंग आहे, तर त्यानिमित्त मी त्यांना देखील आमच्या नाशिककरांतर्फे पूर्ण महाराष्ट्रातर्फे शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र, आज दिनांक 16/1/2022 एपी फायनान्स आणि शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या कार्यक्रमासाठी उद्घाटक कर्तव्यदक्ष कर्तव्यपुरुष दमदार आमदार सुहास अण्णाजी कांदे, तसेच सफाई कर्मचारी आयोगाचे माजी चेअरमन मुकेशजी सारवान, तमाम शिवसैनिक पदाधिकारी मित्रपरिवार व माझे इतर मान्यवरांनी जी उपस्थिती दर्शवली आणि ज्याप्रमाणे त्यांनी भरभरून असा प्रतिसाद दिला आणि या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून वेळ दिल्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. असंच प्रेम, असंच तुमची जी बांधिलकी आहे ती सदैव असू द्या. आणि या ठिकाणी बोलायचं राहिलं तर प्रत्येक क्षेत्रातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून लोक आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कोविडचे सर्व प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क याबद्दलचे नियम पाळून हा कार्यक्रम संपन्न झाला. त्याप्रमाणे मी अण्णासाहेब आमचे मुकेशजी सारवान आणि इतर मित्रपरिवार व सर्व शिवसैनिक बांधवांना धन्यवाद करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आशिष पोहाल समाजसेवक मनमाड. माझे मोठे बंधू शिवसेना शहर उपप्रमुख सोनूभाई पोहाल त्यांच्या आशीर्वादाने आज मी जे काही कार्य करतो, जे काही काम करतो, जे काही कामगिरी करतो, ज्या तुमच्यासमोर प्रस्तुत करतो, ज्या वेगवेगळ्या प्रकाराचे रूप घेऊन मी तुमच्यासमोर येतो, कधी समाजसेवकाचा, कधी कार्यकर्त्याचा, तर मी सदैव माझ्या मोठे बंधू माझे गुरु सोनूभाई पोहाल यांच्या बोलण्यावरून सगळ्या काही गोष्टी जे करतो आणि आज इथपर्यंत मी उभा आहे तुमच्यासमोर तुमचा समाजसेवक म्हणून आशू पोहाल. तर सगळे माझे मोठे बंधू शिवसेना शिवप्रमुख सोनूभाई पोहाल, माझ्या आईबापांचा आशीर्वाद घेऊन मी आज जे काही कार्य करतो आणि त्याच्यानंतर मी सर्वात पहिले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो मान्य दमदार आमदार, लोकप्रिय आमदार आमचे अण्णासाहेब सुहास अण्णा कांदेसाहेब, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी शिवसेना संपर्क कार्यालय मनमाड, सोनूभाई पोहाल आशु पोहाल एपी फायनान्सचा ऑफिस आपल्या त्याच्या नूतनीकरणासाठी आपले मुकेशजी सारवान साहेब त्यांनी उपस्थिती केली व आमदार साहेबांनी उपस्थिती दाखवली आणि भरभरून प्रेम दाखवला. येणाऱ्या सगळ्या माझ्या तमाम मित्रबंधू भगिनींनो आणि पदाधिकारी शिवसैनिक व माझे मित्रपरिवार सर्व नगरसेवक त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी सदैव या प्रेमाचा भुका राहीन आणि हा प्रेम मी सदैव तुमच्याकडून घेत राहीन. हा मी आशीर्वाद म्हणून तुमच्याकडून कायम घेत राहीन. आणि आज जे एक
जो छोटासा कार्यक्रम केलेला आहे त्यानिमित्ताने कळत आहे की ताकत कशी आहे आपल्या पाठीमागे आणि आपल्या पाठीमागे मित्रपरिवार आपले नगरसेवक आपले शिवसैनिक यांचा एक मोठा वाटा आहे आपल्यासोबत तर हे दिसून येत आहे आणि मी सगळ्यांचा मनापासून परत एकदा आभार व्यक्त करतो आणि परत एकदा आमचे जे न्यूज चॅनल आहे Star 24 महाराष्ट्र न्यूज Star 2 महाराष्ट्र न्यूज त्यांचाही मी धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. Star 2 महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख येवला. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.